एकादशीचे व्रत करणाऱ्यावर देवी लक्ष्मीची आणि नारायणाची कृपा होते. एकादशी हे पापांपासून मुक्तता देणारा व्रत आहे. एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट दूर होते. भगवान श्रीहरीच्या कृपेने सर्व दोष नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होते. पौष पुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं. तर या पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पौष पुत्रदा एकादशी 21 जानेवारी 2024 म्हणजेच रविवारी आहे. यंदा पुत्रदा एकादशी एक अतिशय शुभ योगायोग घेऊन येत आहे, ज्यामुळे घरात समृद्धी येईल. या एकादशीचे व्रत करणाऱ्यावर देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा प्राप्त होते. एकादशी हे पापांपासून मुक्तता देणारं व्रत आहे. या दिवशी काही शुभयोग तयार होत आहे, त्यामध्ये बघा सर्वार्थ सिद्धी योग, ब्रह्मयोग, त्यानंतर शुक्ल योग, अमृत सिद्धी योग, त्रिग्रही योग. तर हे सर्व योग जे आहेत तर ते पुत्रदा एकादशीच्या दिवशी रविवारी होत आहेत. पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते. भगवान विष्णूला पिवळ्या फुलांची हार घालावा. श्रीहरीच्या कपाळावर चंदनाचा तिळक लावणे विशेष फलदायी असते. त्यानंतर तो स्वतः आपण आपल्या कपाळाला वरती लावावा. यामुळे मानसिक ताणावापासून आपल्याला आराम मिळतो. तर हे जे पौष पुत्रदा एकादशीची थोडीशी माहिती जी आहे तर मी तुम्हाला सांगितलेली आहे. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी संत गोपाल मंत्र, ओम देवकी सूत गोविंद वासुदेवाय जगतपते देही मे तनय कृष्ण त्वमहं शरणं गतम ह्या तुळशीच्या जपमाळेने 5 वेळा जप करावा. मूल होण्यासाठी हा उपाय फायदेशीर ठरतो. पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी विष्णू सहस्रनामाचे आपण आपल्या घरामध्ये पठण करावं. तर या ज्या गोष्टी आहेत तर या आपल्याला पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी म्हणजेच रविवारी आपल्याला करायच्या आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी एक तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे. हे जे तुळशीचं पान असतं तर ते तुम्हाला माहिती आहे भगवान विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय असते. तुळशीच्या पानांच्या उपाय जे असतात तर ते अतिशय कारगर आणि असे अतिशय प्रभावी असे ठरत असतात. भगवान विष्णूंना तुळस का प्रिय आहे, कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो. तुळशी एवढं पावित्र्य कोणालाच नाही, इतकं मान्यता ह्या तुळशीला असते. तुळशीच्या सेवेने, तुळशीच्या पूजनाने आपल्या घरातल्या ज्या काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या दूर होण्यासाठी मदत होत असते आणि भगवान विष्णूंच्या आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंना एका तांबणामध्ये घ्या, ताटामध्ये घ्या. त्यानंतर त्यांच्यावरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे. दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक तुळशीचं जे पान आहे तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे. हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामावली म्हणजे 1000 भगवान विष्णूंची नावं आहे, तर ती तुम्हाला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. आणि हे जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. ज्यावेळेस तुमचं संपूर्ण विष्णू सहस्रनामावलीचं पठण होईल त्यावेळेस तुम्हाला हे जे पान आहे तर ते भगवान विष्णूंना तुम्हाला अर्पण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुळशीच्या पानाचा जो उपाय तो करायचा आहे. तिथे भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दारिद्र्य आहे, घरामध्ये असणाऱ्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत, वास्तुदोष आहेत, पितृदोष आहेत, ते दूर होते आणि मला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती करून द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे. आणि त्याचबरोबर ते जे तुळशीचं पान आहे तर ते तुम्हाला थोड्या वेळ तिथेच राहून द्यायचं आहे आणि त्यानंतर ते पान तुम्हाला उचलायचं आहे. उचलून एखाद्या लाल कपड्यामध्ये तुम्हाला ते पान बांधायचं आहे. त्यानंतर तुमच्या तिजोरीमध्ये, तुमच्या पर्समध्ये, तुमच्या वॉलेटमध्ये तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे महत्त्वाचे कागदपत्र ठेवतात, जसं की सोनं, चांदी, नाणं वगैरे असतात तर तिथे ठेवतात, तर तिथे जरी तुम्ही हे जे पान आहे तर ठेवलं तरीही चालेल, कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर अशा पद्धतीने तुळशीच्या पानांचा हा जो उपाय तो करून बघा, नक्की तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश येईल आणि भगवान विष्णूंची आपल्यावरती विशेष कृपा प्राप्त होईल. तर हा जो उपाय आहे तर तो विशेषतः करून एकादशीच्या दिवशीच केला जातो. आणि त्यानंतर तुम्हाला जर असं वाटलं की हे पान थोडंसं खराब व्हायला लागलेलं आहे
तर एखाद्या दिवशी तुम्ही ते पान पाण्यामध्ये विसर्जित करा आणि कोणत्याही परत एखाद्या एका दिवशीला तुम्हाला हा जो उपाय परत करायचा आणि परत ते जे पान आहे तर ते आपल्या पर्समध्ये वॉलेटमध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. तर नक्की हा जो उपाय तो करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.